सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवीन विषयांवरील नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गांधी हत्या आणि मी, तिसरे बादशाह, हम, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला अशा विविध विषयांवरील नाटकांमुळे प्रेक्षकांचं नवं वर्ष अगदी आनंदमय होणार आहे हे मात्र नक्की. सुयोग नाट्य संस्थेनं आजवर विविध विषयांवरील नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहेत. अनन्या या गाजलेल्या नाटकानंतर सध्या सगळीकडे चर्चा आहे ती गांधी हत्या आणि मी या नाटकाची. या नाटकाचे प्रयोग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत आणि यानंतर आणखी दोन नाटकं सुयोग नाट्य संस्था प्रेक्षकांच्या भेटीस आणते. या नाटकांचं नाव आहे जयंती ते पुण्यतिथी आणि सगळं कसं मनासारखं. दोन वेगवेगळ्या विषयांवरील नाटकं या नवीन वर्षात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत आणि या दोन्ही नाटकांचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहेत. जयंती ते पुण्यतिथी हे नाटक सामाजिक समस्यांवर भाष्य करणारं असावं असं या नाटकाच्या शीर्षकावरनं वाटतंय. तर सगळं कसं मनासारखं हे नाटक विनोदी असावं असं वाटतंय. जयंती ते पुण्यतिथी हे नाटक ऋषिकेश कोळी यांनी लिहिलं असून त्यांनीच या नाटकाचं लेखन केलंय. तर सगळं कसं मनासारखं हे नाटक अभिजित गुरुने लिहिलं असून स्वप्निल बारसकरनं याचं दिग्दर्शन केलंय आणि ही नाटकं येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या नाटकांव्यतिरिक्त गांधी हत्या आणि मी आणि थोडं तुझं थोडं माझं ही दोन्ही नाटकं सध्या नाटकाच्या प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेत आहेत. येत्या नवीन वर्षात ही दोन नवी नाटकं पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता पाहूया द परफेक्ट मर्डर या नाटकातील काही खास प्रसंग. नाही आता साधारण वर्षभरानंतरच आलं. हो मी काय म्हणते आपण निघूया का, उशीर होतोय ना. तू नाटकाची तिकीट आणलीस? अगं मी ऑफिसला जाताना तिकीट कलेक्ट केली होती पण मीरा प्रोग्राम मध्ये थोडा चेंज आहे. काय? मला नाटकाला यायला नाही. कारण माझा बॉस उद्या सकाळी सगळ्यांनी जातो मीरा, तर त्या जे मला काम पूर्ण करायचं ते मला रात्री करावं लागेल. अरे मग आल्यानंतर पूर्ण करतो. खूप काम आहे. तुम्हाला इंटरवल मध्ये फोन कर तेव्हा आपण प्लॅन करू. नाही कन्फर्म वगैरे काही नाही, आपण डिनर एकत्र करतो. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.